आता एक ब्रेकिंग न्यूज, घनसावंगी मतदारसंघावरून मवियामध्ये रस्सीखेच सुरू आहे. राजेश टोपेंच्या मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केलाय, तर टोपेंचं काम करण्याची मानसिकता नाही असं ठाकरे गटाने म्हटलंय. पवार गटाला जागा सुटल्यास वेगळा निर्णय घेणार असल्याचं देखील समजतंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि कार्यकर्त्यांची इच्छा ही जागा आपण लढली पाहिजे आणि नसन जागा मिळणार तर मग कार्यकर्त्यांची काही मानसिकता नाही असं कारण असं आहे. गेली 25-30 वर्ष 40 वर्ष या ठिकाणी पारंपरिक आम्ही त्यांचे विरोधक आहोत, त्यांच्या विरोधामध्येच आम्ही इथं पक्ष उभा केलेला आहे. त्यामुळं आता कार्यकर्त्यांची पुढे अडचण झालेली आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा आग्रह ही जागा आपल्याला सुटली पाहिजे. म्हणजे एकंदरीतच आता जे विद्यमान आमदार राजेश टोपे त्यांना जर जागा सुटली तर तुमचा पक्षाचे कार्यकर्ते त्यांची मानसिकता नाही का काम करण्याची? ही जर जागा राष्ट्रवादीला सुटली शरद पवार गटाला तर आम्ही काही ठराविक कार्यकर्ते बसू, विचारवणी करू आणि पुढचा काय तो निर्णय घेऊ.